नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून आज गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडरची बहीण दुचाकी मोटरसायकल यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील मोदी सरकार भाजप सरकार आहे। 12-13 दिवस दुखवटा करणं आता महागाईच्या काळात शक्य नसल्यामुळं आजच 10वी 12वी आणि कार्य करणार आहे आणि त्याचं शिराभात आमटीचं जेवणही इथं ठेवलेलं आहे। मोदी सरकारला जरा जरी चाढ असेल तर त्यांनी गोरगरीब जनतेची पिळवणूक करायचं, महागाई वाढवायचा जो धंदा चालवला आहे तो ताबडतोब बंद करावा। उज्ज्वला गॅसचा बडेजाव करणाऱ्या या मोदी सरकारनं 830 रुपयाचा गॅस घेणं सर्वसामान्य आमच्या पाडीतल्या खेड्यागावातल्या माता भगिनींना शक्य आहे का? आज उज्ज्वला गॅसचा पूर्ण बोजवारा उडवलेला आहे। उज्ज्वला गॅसला काडी मोड देऊन लोक आज परत चुलीवरती जेवण तयार करायला चालू केलेले आहेत। मोदी सरकारचा आत्तापर्यंतचा अभ्यास केला असता मोदी सरकार सुरुवातीला फुकट व कमी दरात योजना आणते आणि त्याची एकदा जनतेला सवय लागली की भरमसाठ पैसा उकळायचा, हा मोदी सरकारचा धंदा आहे। मोदी सरकार हे चौकीदार नसून जनसेवक नसून मोदी सरकार चोर आहे आणि गोरगरीब जनतेची पिळवणूक करणारे हे मोदी सरकार आहे। मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आमच्या नेत्या काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्री वैली साहेब मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत महागाईच्या विरोधात आम्ही 3 आंदोलन केलेले आहेत। ह्याच्या पुढेही आम्ही मदनभाऊ पाटील युवा मंचाकडनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। जर मोदी सरकारनं जर महागाई कमी नाही केली तर इथून पुढचं रस्ता रोकोसारखं उग्र स्वरूपाचं आंदोलन मदनभाऊ पाटील युवा मंचाकडनं करण्यात येईल।